नमस्कार बालाजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्लांट ग्रोथ हार्मोन्स पाहतोय याच्यामध्ये पहिलं आपण ऑक्झिन आपण पाहिलं दुसरं जिब्रॅलिन्स इट इज द अनादर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इज अबंडंट इन रूट टीप अँड डेव्हलपिंग सीड इट शोज नॉन पोलार ट्रान्सपोर्ट थ्रू व्हॅस्क्युलर टिश्यू जिब्रॅलिन काय आहे हे दुसरं ग्रोथ प्रमोटिंग ग्रोथसाठी परिणाम करणारं हार्मोन आहे आणि हे रूट टीपमध्ये मुळाच्या शेंड्यामध्ये आणि सीड डेव्हलपिंग सीड्स वाढणाऱ्या बियामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं हार्मोन उपलब्ध असतं डेव्हलपिंग सीड इट शोज द नॉन पोलार ट्रान्सपोर्ट थ्रू द व्हॅस्क्युलर टिश्यू आणि हा काय आहे नॉन पोलार ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे कोणी कोणत्याही या टोकावरून दुसऱ्या टोकाला असं नसून कुठल्याही भागामध्ये त्याच्या गरजेनुसार काय होतं ट्रान्समिट होतं जिब्रॅलिन्स वेअर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिब्रे जिब्रेला फ्युझी कोरी बाय जापनीज सायंटिस्ट कुरोसावा इन 1926 ट्वेंटी सिक्स जिब्रॅलिन नावाचं जे हार्मोन आहे ते एका फंगसपासून बुरशीपासून मिळवलेला आहे जिब फ्युझी फ्युझिक्युरिय कोराई हा जापनीज सॅन ह्या फंगसपासून कुसो कोरोसावा या जापनीज सायंटिस्टनं काय केलेलं आहे मिळवलेलं आहे ही ऑब्झर्व दॅट फेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस झिब्रेला फ्युझिकोरी इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलाँगेशन कॉल्ड ॲज अ ब्लॅकनी डिसीज काय ह्या त्यांना असं आढळून आलं भात शेतामध्ये काही भाताची रोपं अतिशय उंच आहेत आणि जी उंच आहे त्यांच्या शेंड्याला एक बुरशी वाढलेली आहे कानी म्हणतो आपण ब्लॅक कलरची बुरशी वाढलेली आहे स्पो ब्लॅक कलरचे स्पोर कलर प्रोड्यूस करणारे आणि त्यामुळे त्याचं उत्पादन त्याच्यापासून उत्पादन मिळत नाही द पण त्या त्या बुरशीमध्ये काहीतरी हार्मोन्स तयार झाले आणि ह्या हार्मोनमुळंच ह्या झाडाची काय झाली उंची वाढली त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा काढून नंतर बाकीच्या प्लॅन्टवर स्प्रे करून पाहिलं तर ते हाईटवरती परिणाम होतो दे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ झिब्रॅलिन वी आर आयसोलेटेड बाय युबोटा अँड सुमिकी युबोटा आणि सुमुकीनी नाईन्टीन थर्टी एटमध्ये काय केलं क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ते काय केलं वेगळं करून घेतलं दे नेम्ड इट ॲज अ जिब्रॅलिन आणि त्याला त्यांनी जिब्रॅलिन हे नाव दिलं इट इज सिंथेसाइज इन द यंग लिव्ज सीड्स रूट्स स्टेम टिप्स काय हे जे हार्मोन आहे ते कवळ्या पानामध्ये बियामध्ये मुळामध्ये खोडामध्ये खोडाच्या टोकाला मुळाच्या खोडाच्या टोकाला हे तयार होतं दीज आर सिंथेसाइज फ्रॉम मिव्हॅलोनिक ॲसिड मेवॅलोनिक ॲसिडपासून सिंथिसाइज केलं जातं मोर दॅन वन हंड्रेड फिफ्टीन केमिकल टाईप्स आर नोन सो फार आणि जिब्रॅलिनचे जवळजवळ एकशे पन्नास वेगवेगळे केमिकल कंपाऊंड आहेत की ते सगळे जिब्रॅलिन इफेक्ट दाखवतं त्याचा परिणाम होतो जे ए थ्री इज मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म ए थ्री नावाचं जे हार्मोन आहे ते जिब्रॅलिन जे हार्मोन आहे ते मोस्टली काय केलं जातं वापरलं जातं केमिकली इट कंटेन अ जिबिएनी रिंग अ सायक्लिक टर्पेन विथ फोर प्रेपिन प्रोपिन युनिट आणि हे काय आहे केमिकल जी ए थ्रीचं केमिकल कंपोजिशन काय आहे तर जिबेन जिबेईन रिंग अस सायक्लिक टर्फेन विथ फोर आयसोप्रिन युनिट अशा पद्धतीचं बनलेलं आहे फिजॉलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ जिब्रॅलिन आता जिब्रॅलिनचा परिणाम काय होतो वनस्पतीवरती किंवा त्याचा उपयोग कुठं करता येतो डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिब्रॅलिन ट्रीटमेंट कळ्या ज्या वाढणार असतात अंकुर फुटणार असतात ते त्याची जी डॉर्मन्स ती द लपलेली असते ते वाढत नसतात त्याच्यासाठी काय आहे हे जिब्रॅलिन काय आहे चांगल्या प्रकारचं काय हे हार्मोन आहे त्याच्यामुळं काय होतं जे फवारल्यामुळं का जिब्रॅलिन फवारल्यामुळं काय होतं हे अंकुर मोठ्या प्रमाणात फुटतात ब्रँचिंग भरपूर होऊ शकतं इट कॅन प्रमोट द सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्लीज अँड फिट काय आहे याचा परिणाम काय आहे इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन बिया रुजण्यासाठी त्याचा उपयोग होतो सिरियल्स काही धान्यामध्ये बार्ली आहे नाचणी आहे फीट आहे रुजण्यासाठी ग्रो होण्यासाठी प्लॅन्ट तयार होण्यासाठी त्याचा उपयोग होतो बाय सिंथेसाइंग हायड्रोलाइझिंग एनझाईम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर अमायलेज नावाचं एन्झाईम हायड्रोलायटिंग एन्झाईम आहे की ह्या सिरियल्समध्ये धान्यामध्ये जे जे आ, हे जे एकदल वनस्पती आहे त्याच्यामध्ये जे स्टार्च आहे त्याचं हायड्रोलिसिस करून त्या वाढणाऱ्या अंकुराला ग्लुकोज इनर्जी पुरवण्यासाठी काय आहे या अमायलेस नावाचं एन्झाईम असतं ते प्रोड्यूस करण्यासाठी हे काय आहे प्रमोट करतं टू प्रोड्यूस शुगर द मोस्ट स्ट्रिक स्ट्रिकिंग इफेक्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ इट इज इलाँगेशन ऑफ टेम फेअर इंटरनोट्स इनक्रीज इन लेंथ काय द मोस्ट स्ट्राइकिंग इफेक्ट आहे इलॉन्गेशन ऑफ स्टेम खोडाची लांबी वाढते वेअर इंटरनोड इन्क्रीजेस इन लेंथ इंटरनोडची लांबी वाढते पेऱ्यांची लांबी वाढते एक एक कांड लांब होतं कांड्याची लांबी वाढते इट ऑल्सो प्रमोट द बोल्टिंग दॅट इज इलॉन्गेशन ऑफ इलॉन्गेशन ऑफ इंटरनोड्स जस्ट प्रायर टू फ्लावरिंग इन प्लांट आए, फुले येण्यापूर्वीच काय होतं खोडाची लांबी मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी तसं मदत होते दोज विथ रोसेट हॅबिट रोसेट हॅबिट दॅट इज बीट कॅबेज इट कॉजेस पार्थिनोकार्पी इन टोमॅटो काय आहे हे खोड वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो इलाँगेशन ऑफ खोडसाठी त्याचा उपयोग होतो प्रायर टू द फ्लावरिंग फुलं येण्यापूर्वी इन प्लॅन्ट लाईक दोज विथ अ रोजेट हॅबिट बीट आहे कॅबेज आहे याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो इट कॉजेस द पार्किनो कार्पी इन टॉमॅटो आणि टोमॅटोमध्ये सीडलेस फ्रूट तयार करण्यासाठी हे विदाउट फर्टिलायझेशन फळधारणा होण्यासाठी उपयोग होतो ॲपल पियर अँड फ्लावरिंग इन लाँग डे प्लॅन्ट आणि ॲपलवरती टॉम पियरवरती फळधारणा बियाची फळं तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर फ्लावरिंग फुलं येण्यासाठी कुणामध्ये लॉंग डे प्लॅन्ट की ज्यांना दिवस मोठा लागतो रात्र छोटी लागते म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यांना फ्लावरिंग होतं अशा वनस्पतींना फुलं येण्यासाठी किंवा ईद शिवाय फुलं येण्यासाठी ह्याचा उपयोग होतो इट इज यूज टू इनक्रीज द फ्रूट साईज फळाचा आकार वाढवण्यासाठी उपयोग होतो अँड बंच लेंथ ऑफ ग्रेप्स बंची लेंथ ऑफ ग्रेप्स का हे घड मोठे करण्यासाठी सुद्धा ग्रेप्समध्ये त्याचा उपयोग केलेला आहे वेन जेब्रॅलिन्स आर अप्लाइड ऑन जेनेटिकली ड्रॉ डॉर प्लॅन्ट लाईक मेज द स्टेम रॅपिडली इलाँगेट्स अँड अक्वायर द लेंथ ऑफ नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेज काय ज्या झाडाची उंची कमी असते अशा मक्याच्या ज्या व्हरायटीज आहेत त्यांची इतर झाडाप्रमाणे मक्याच्या झाडाप्रमाणे उंची वाढवण्यासाठी हेचा उपयोग होतो ॲप्लिकेशन ऑफ झिब्रॅलिन ओव्हरकम्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्नलायजेशन आणि ह्या ॲप्रि व्हर्नलायजेशनवरती ही फुलं येणे ॲप्लिकेशन ऑफ जिप्रेलिन ओव्हरकम द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन व्हर्नलायझेशन आहे म्हणजे लाँग डे शॉर्ट डे प्लॅन्ट जे आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो त्याचा काही म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये फुलं वगैरे येण्यासाठी युजुअली इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ रूट मुळांची वाढ काय करतं खुंटवतं डिले द सेन्सेस अँड प्रिव्हेंट द एप्सिशन अनसेन्सेस काय करतं डिले आणतं उशिरा वृद्ध होण्यासाठी प्रिव्हेंट एपसिसिस पानगळ फळगळ थांबवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो इट ऑल्सो ब्रेक्स द डॉर्मन्सी ऑफ सीड अँड हस्टन द जर्मिनेशन आणि याच्यामुळं काय होतं सीड डॉर्मन्सी ब्रेक केली जाते बिया रुजण्यासाठी सीड ट्रीटमेंट बियावरती प्रक्रिया करून लावण्यासाठी उपयोग होतो हस्टन जर्मिनेशन अँड सहजासहजी ते काय होतात रुजतात ॲप्लिकेशन ऑफ जिब्रॅलिन कॉजेस द प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लॅन्ट आणि जिब्रॅलिनचा काही वनस्पती मेल आणि फिमेल प्लांट काय असतात वेगळी असतात अशामध्ये ह्या जिब्रॅलिन फवारल्यामुळं काय होतं मेल फ्लावर तयार होतात आणि मेल फ्लावर मोठ्या प्रमाणात फिमेल प्लँटवर जर आले तर त्यामुळे काय होईल फर्टिलायझेशन होईल आणि फळधारणा होण्यास मदत होईल अशा पद्धतीचं हे दुसरं हार्मोन आहे त्याला आपल्याला का काय म्हटलेलं आहे जिब्रॅलिन हे जिब्रॅलिन नावाचा हार्मोन हा हार्मोनचा गट आहे हा समूह आहे ते सगळं त्याचे वेगवेगळे एकशे पन्नास वेगवेगळे जिब्रॅलिनचे प्रकार आहेत त्यातले जे ए थ्री हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं सीडलेस फ्रूट्स दॅटसाठी फ्लावरिंग सीजन ब म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये फुलं येण्यासाठी आणि स्टेम इलाँगेशनसाठी फळाचा आकार वाढवण्यासाठी ह्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो अशा पद्धतीचं जा हे जे हार्मोन आहे त्याला आपण म्हटलेलं आहे जेब्रॅलिन या ठिकाणी आपण थांबू थँक्यू